माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला हॅपी न्यू इयर. तुम्हाला 2020 खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप छान आर्थिक प्रगतीचे, समाधानाचे, आनंदाचे आणि महत्त्वाचे म्हणजे चांगल्या आरोग्याचे जावो. कारण आजकाल चांगलं आरोग्य मिळणं खूप गरजेचं आहे. पैशापेक्षा सुद्धा खूप खूप गरजेचं आहे. चांगले आपले हेल्दी असं तुम्हाला हे सगळं वर्ष संपूर्ण जावो अशीच मी परमेश्वराच्या चरणी तुमच्यासाठी मी आशा करते. तर हा व्हिडिओ येईल तेव्हा कदाचित 2-3 दिवस होऊन गेले असतील आपले 2020 मध्ये. तरी सुद्धा मी तुम्हाला परत एकदा हॅपी न्यू इयर देते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आजच्या व्हिडिओमध्ये माझा डीमार्ट शॉपिंगचा हॉल व्हिडिओ. जो शॉपिंग मी केले डीमार्टमधून त्याचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर डीमार्टमध्ये गेल्यानंतर काय होतं ना, बरेच वेळा वायफळाची खरेदी भरपूर होते, माझ्याकडून पण होते. पण ह्यावेळी मी थोडंसं कंट्रोल केलेलं आहे आणि जेवढे मला गरजेचं आहे तेवढ्याच मी वस्तू घेतलेले. तर डीमार्टला असं आम्हाला काही दर महिना आम्हाला जाणं होत नाही, कारण डीमार्ट आम्ही राहतो तिथून 20 किलोमीटरवर आहे. तर त्यामुळे दर महिना डीमार्टमधून खरेदी होते असं काही होत नाही आमच्याकडून. 2-3 महिन्यानंतर असं आम्ही डीमार्टला जातो आणि ज्यावेळी आपल्याला तेव्हा ज्या गरजा आहेत त्यानुसार आम्ही घेऊन येतो साहित्य. कारण इथं मार्केट असल्यामुळे, अवेलेबल असल्यामुळे असं होत नाही की दर महिना चला डीमार्टला असं होत नाही. तर 2-3 महिन्यानंतर आम्ही एकदा डीमार्टला जातो. तर मी आता संडेला मी गेलेली डीमार्टला. तर त्याच्यामधून मी काय काय वस्तू आणलेले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला दाखवते. तर कसा वाटला व्हिडिओ मला जरूर सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला या शॉपिंगमधली कुठली गोष्ट आवडली ती सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि तुम्ही डीमार्टला कशी शॉपिंग करता, कधी करता, किती दिवसांनी करता हे सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. चला तर आता मी तर डीमार्टमध्ये मी ज्या दिवशी गेलेले ना त्या दिवशी खूप अशा ठिकाणी सेल लावलेला त्यांनी. डीमार्टमध्ये सुद्धा आता सेल चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. तो शक्यतो जास्तीत जास्त कपड्यांविषयी होता, कपड्यांच्या वस्तूंवर होता. ते पण लहान मुलांचे वगैरे असे कपडे होते त्याच्यावर सेल लागलेला. तर मी जास्तीत जास्त डीमार्टला गेल्यानंतर मला जास्तीत जास्त मी खाण्याच्या वस्तू वेगवेगळ्या बिस्किट्स किंवा आणखी वेगवेगळ्या डाळी मसाले वगैरेचे जास्त खरेदी करते. त्याच्यानंतर आपल्याला किचनमध्ये लागणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी तिथं आपल्याला अवेलेबल असतात, थोड्याशा आपल्याला चिपमध्ये पण मिळतात. तर त्या मी घेऊन आलेले. तर सर्वात अगोदर तुम्हाला मी ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत ते दाखवते मी ज्या ज्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा जरूर डीमार्टला एकदा भेट द्या, कारण आता सेल चालू झालेले हर एक ठिकाणी. आणि सेल म्हटल्यानंतर लेडीजला जरा जास्त अटॅचमेंट असते सेलमध्ये वस्तू घेण्याच्या. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते मी ज्या खाण्याविषयी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या दाखवते. तर सर्वात अगोदर ते त्याच्यामध्ये येतो हा सुजीचा टोस्ट, म्हणजे रव्याचा टोस्ट आहे हा. तर हा आहे ना आमच्या इकडे असं लोकल बेकरीत वगैरे हा बिलकुल मिळत नाही, म्हणजे त्यामुळे मी ज्यावेळी डीमार्टला जाईल ना त्यावेळी मी नक्कीच हे पॅकेट मी घेऊन येते. आणि हेल्दी आहे, सुजीचं आहे, त्यामुळे मैद्यापेक्षा चांगलाच म्हणून मी हे घेऊन येते नेहमी. तर हे चोकोटे ब्रँडचा आहे सुजीचा टोस्ट आणि हा मला मिळाला आहे 65-65 रुपयाला. तर हा एक मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जी गोष्ट आहे ती खाण्याची, मी 2020 बिस्किट हे आजूसाठी मी घेतलेलं आहे, कारण हा त्याला जास्त आवडतो. तर ह्याचं काय प्राईज ह्याच्यावर मेन्शन केलेली नाही. त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे, हा एक वेफर्सचा आहे बनाना चिप्स. तर हे सुद्धा आमच्याकडे या ब्रँडचं अशा प्रकारे भेटत नाही, त्यामुळे हे सुद्धा मी गेल्यानंतर हे नक्कीच डीमार्टला मी ज्यावेळी जाईल तेव्हा मी हे नक्की घेते म्हणून घेतेच. तर ते हे घेतलेलं आहे बनाना चिप्स. तर हे सुद्धा मला भेटलेलं आहे कितीला, 70 रुपयाचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मला किचनमध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी घेतलेल्या आहेत, जसं की हे बेडेकरचं लोणचं घेतलेलं आहे. हे काही सगळं इकडे अवेलेबल होतं पण मी घेतलेलं आहे, आमच्याकडे सुद्धा भेटतं. त्याच्यानंतर हे पीनट बटर मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे पीनट बटर. तर हे घेतलेलं आहे मला, हे ट्रायल पॅक आहे 59, हे बाय वन गेट वन होतं. तर मी एकच घेतलेलं आहे, हे घेतलेलं आहे ब्रेड्स बरोबर. त्याच्यानंतर हे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे, रेडीमेड मदरची मदर्स ब्रँडचे आहे. तर हे आहे. तर याचं बिल मला काही सापडेना झाले, एकदम मी तुम्हाला प्राईस सांगितले असते. त्याच्यानंतर हा राजमा मसाला हा वेगळाच मला वाटला कोहिनूरचा, तो एक मी एक पॅकेट घेतलेला आहे 20 रुपीजचा आहे. हा एक आहे तो छोले मसाला आहे, तो सुद्धा 20 रुपीजमध्येच मला भेटलेला आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा इन्स्टंट ढोकळ्याचा एक पॅकेट घेतलेला आहे. तर हा ह्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे असा ढोकळा इन्स्टंट आणलेला बनवून बघणार आहे.
तर हे एक मला भेटलेलं आहे, तर हे 56 रुपयाचा, हे पण बाय वन गेट वन होतं, तर मी एकच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा चना, स्मॉल चना, काळे चणे, ते एक पॅकेट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे काश्मीरी राजमा म्हणून होतं तिथं, तर हे कसं लोकल मार्केटमध्ये नाही भेटत म्हणून वेगळं काय तर वाटलं म्हणून मी हे घेतलेलं आहे. राजमाच आहे, फक्त काश्मीर आहे, रेड कलरचा आहे, बघू शकता. तो हा एक घेतलेला अर्धा किलोचा पॅक आहे. त्यानंतर ही घेतलेले मिक्स डाळ, ऑल टाईम फेवरेट आहे माझी. तर अशा प्रकारे आपण सर्व डाळी एकत्र करून करू शकतो, पण अशा प्रकारची मिक्स डाळ असेल तर पटकन आपण घेऊ शकतो. तर ही सुद्धा मी अर्धा किलो घेतलेले, तर 69 रुपीज आहे याची प्राईस. तर हे झालं सगळं, हे सगळं खाण्याविषयी गोष्टी मी एवढ्या घेतलेल्या आहेत. तर आता तुम्हाला मी किचनमध्ये मी जरा थोडं चेंजेस करण्यासाठी काही गोष्टी घेऊन आलेले आहेत, ज्या मला लागणार पण होत्या. तर त्यात सर्वात अगोदर मी घेतलेले ही तडका पॅन घेतलेला आहे, जो माझ्याकडे नव्हता आत्तापर्यंत, तो मी आत्ता घेतलेला आहे. हा मला 129 भेटलेला आहे. मटेरियल खूप छान आहे, याचं नॉनस्टिकसारखं मटेरियल आहे, बघू शकता. आणि हँडल पण खूप मजबूत आहे. तर हे माझ्याकडे नव्हतं पूर्वीपासून, खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं, तर मी घेतलेलं आहे आणि याचा अजून मी वापर केलेला नाही आहे. तर हे घेतलेलं आहे किचनमध्ये, आता मला याचा वापर होईल. त्याच्यानंतर मी दुसरी गोष्ट घेतलेली आहे, ती म्हणजे ही जाळी घेतलेली आहे मी. तर भरीत वगैरे करताना किंवा फुलके वगैरे आपल्याला हे करण्यासाठी ही जाळी घेतलेली आहे, वांगी वगैरे भाजण्यासाठी, टोमॅटो वगैरे. तर ही सुद्धा खूप मजबूत अशी आहे. तर ही मला 79 रुपयाला भेटलेले, हे घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर मी घेतलेले ही एक प्लेट घेतलेले 29 रुपीजला. मटेरियल खूप छान आहे आणि कलर पण छान आहे, डिझाईन पण मला खूप आवडली याची. आणि त्याच्यानंतर मी घेतलेली ही बनाना थाली. याच्यामध्ये मोठ्या पण खूप होत्या, पण मला ही छोटी छान वाटली. तर ही मला 39 रुपीजमध्ये भेटलेले बनाना थाली. ह्याच्यात मोठ्या पण खूप होत्या आणि खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पदार्थ वगैरे डेकोरेटिंग करायला छान आहे. तर त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा मॅशर. हा मॅशर सुद्धा माझ्याकडे नव्हता, तो मी आत्ता घेतलेला आहे. तर हा मला भेटलेला आहे 59 रुपीजला. तर याचं हे जो दांडा आहे ना, तो सुद्धा छान मजबूत आहे आणि हे सुद्धा मजबूत आहे, बघू शकता. तर हे घेतलेलं आहे आता किचनमध्ये. आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा, माझ्याकडे हा छोटा मोठा होता याच्यामधला लाकडी, तर हा थोडासा छोटा घेतलेला आहे आणि हा मला मिळालेला 45 रुपयाला. तर ह्याचं जे पुढचं आहे ना, हे खूप बारीक आहे, हे मला आवडलं ह्याच्याने. माझ्याकडे जे आहे ना, ते थोडंसं जाड आहे, त्यामुळे असं पलटी करता येत नाही. तर हे घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा चॉपिंग बोर्ड, तो प्लास्टिकमध्ये, बघू शकता. तर चॉपिंग बोर्ड सुद्धा मी फर्स्ट टाइमच घेतलेला आहे. जो माझ्याकडे अगोदर होता, तो याच्यामध्ये जी सुरी त्याला अटॅच असते ना, तो पण तो माझा खराब झाला, त्यामुळे मी हा सेपरेट घेतलेला आहे. असा खूप मजबूत मटेरियल आहे याचं. तर हा पण 29 रुपीजलाच मिळेला आहे. आणि याच्यावर जे कलर प्रिंटिंग त्यांनी केले ना, ते मला खूप सुंदर वाटलं. आणि त्याच्याबरोबर मी हा सुरी पण घेतलेले कटिंगसाठी सेपरेट. तर कसा वाटला चॉपिंग बोर्ड मला जरूर सांगा. खूप मजबूत आहे, हेवी आहे महत्त्वाचा. तर हाही घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी घेतलेले सिंकसाठी एक जाळी घेतलेली आहे. माझी एक आहे ऑलरेडी, पण ही मला चांगली वाटली म्हणून ही घेतलेली आहे. ही फक्त 19 रुपयामध्ये आहे. तर आत्ताच ह्याचा मी यूज करणार नाही, नंतर माझी जी आहे ती खराब झाल्यानंतर मी त्याचा यूज करणार आहे. त्याच्यानंतर हे घेतलेला आहे स्टँड, चमचे वगैरे ठेवण्यासाठी. तर कलर खूप सुंदर आहे याचा, मला पिंक कलर खूप आवडतो. तर हा घेतलेला आहे चमचे आणि आपले पळी वगैरे ठेवण्यासाठी सेपरेट सेपरेट. इथं दोन आहेत, बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे दोन भाग आहेत, दोन सेक्शन असल्यामुळे वेगवेगळे चमचे एका साईडला, आपले मोठे चमचे एका साईडला ठेवू शकतो. आणि खूप छान अशी स्माईली पण आहे याला. आणि त्याच्यानंतर मी घेतलेल्या आहेत ह्या दोन बॉटल, स्टीलच्या बॉटल पाण्यासाठी. तर आता प्लॅस्टिक आता बंदच जवळजवळ केलेलं आहे मी. तर ह्या 1 लिटरच्या आहेत. तर मला हे 199 रुपयाला एक अशी मिळलेले आहे. इथं प्राईस बघू शकता तुम्ही. तर 199ला एक अशा दोन मी घेतलेल्या स्टीलच्या बॉटल, आणि याच्यामध्ये पाणी थंड पण राहतं. तर ह्या दोन बॉटल मी घेतलेल्या आहेत. किचनचं झालं. तर एवढं किचनमध्ये मला जे लागणार होतं ते साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यानंतर
दोन ड्रेस घेते एक मिस्टर आणि ते दाखवते तुम्हाला शर्ट ही दोन हे एक कलर आहे आणि हा एक कलर आहे तर हे 199 मध्येच भेटलेला आहे शर्ट त्याच्यानंतर ब्रँड पण हा चांगला आहे एरो होईल त्याच्यानंतर हा एक कलर घेतलेला आहे त्यांनी आणि असे दोन शॉर्ट घेतलेले आणि त्याच्यानंतर हा मी जस्ट अर्जुनला आवडला मला म्हणजे मला आवडला म्हणून हा प्लेन टी शर्ट घेतलेला आहे त्याच्यासाठी हा 99 रुपीजला आहे फक्त याचं मटेरियल चांगलं वाटलं मला जाड आहे असा मटेरियल तर हे सगळं घेतलं तर दॅट्स ऑल एवढी डी मार्टची शॉपिंग केलेली आहे साधारणपणे मला वाटतं ह्याचं बिल झालेलं 2400 काहीतरी रुपये बिल झालेलं आहे एवढ्या सगळ्या शॉपिंगचं तर फार काही वायफळ शॉपिंग मी केलेली नाही तर जे लागायचं होतं तेच मी घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं आटोक्यात आलेलं आहे नाहीतर आपण शॉपिंग करत सुटलो तर 5-5.5 हजार रुपयेची शॉपिंग कधी होते आपल्याला काहीच समजत नाही त्यामुळे थोडंसं तुम्ही ज्यावेळी डीमार्टला जाल थोडंसं आपण आपलं सगळं घरी आल्यानंतर काय होतं ना आपण त्या वस्तू आपल्याला वाटतं अरे या गरजेच्या नव्हत्या आपण घेऊन आलो तर बरेच वेळा असं होतं डीमार्टला गेल्यानंतर आपण गरजेच्या नसतील अशा सुद्धा गोष्टी घेऊन येतो नंतर आपल्याला पश्चातापा करावाच लागतो त्याचा तर माझ्यावेळी माझ्या बाबतीत बरेच वेळा असं झालेलं आहे मी बरेच वेळा अशा ज्या माझ्या प्लेट्स वगैरे मी घेऊन आलेले ते मी आता वापरत सुद्धा नाही अशाच पडून आहे डीमार्टमधून आणलेल्या त्यामुळे मी थोडंसं आता काळजीपूर्वकच गेल्यानंतर मी शॉपिंग केलेले तर हे होतं माझं शॉपिंगचा आजचा व्हिडिओ डीमार्टमधून मी आणलेला तर कसा वाटला जरूर मला सांगा नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर शॉपिंग कशी वाटली जरूर मला